हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. दिस अक्षय कुमार. आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये उद्यासाठी, मार्केटमध्ये आपण इंट्राडेसाठी कशा प्रकारे प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय आहे, किंवा प्राईस कुठं ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बेस्ट बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, किंवा कोणत्या एरियामध्ये प्राईस त्या ठिकाणी डाऊन साईडला ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, किंवा कोणत्या एरियामध्ये मार्केट त्या ठिकाणी होल्ड करू शकते, कोणता एरिया ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बाईंगसाठी त्या ठिकाणी किंवा सेलिंगसाठी प्लॅन करू शकतो. तर ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता एक स्ट्रॉंग ब्रेकआउट प्राईसने या ठिकाणी झालेला आहे. मी की आमच्या प्रीमियम ग्रुपवरती सांगितलं होतं आणि लास्ट व्हिडिओ जे आपण बनवलं होतं, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे नेक्स्ट मी ह्या ठिकाणी प्लॅन काय करेल. जर समजा आता मार्केटनं एक स्ट्रॉंगली प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग का आली मार्केटमध्ये, आता हे पाहू शकताय की तुम्ही जी ज्या लोकांनी सेल केलं आहे त्यांना ह्या ठिकाणी जे सपोर्ट दिसत होता त्या ठिकाणी ते सपोर्ट पाहून त्या ठिकाणी ते प्रॉफिट तर बुकिंग त्या लोकांनी त्या ठिकाणी केलं. मग त्या ठिकाणी काय झालं, प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक रिवर्स बाउन्स त्या ठिकाणी प्राईजमध्ये पाहायला मिळाला. आता ही बेस्ट ट्रेड ऑपॉर्च्युनिटी ह्या प्राईजमध्ये कशा प्रकारे मिळू शकते, जर प्राईज जर ह्या ठिकाणी ह्या एरियाच्या आसपास म्हणजे 44,900 to 950 आसपास जर प्राईज ओपन झाली आणि 850 झोनमध्ये जर आसपास ओपन झाली आणि जर प्राईजनं ह्या ठिकाणी जर प्राईजनं जास्त वेळ एक थोडा टाईम जर ह्या ठिकाणी होल्ड करून जर हाय एरिया 45,000 लेवल जर वरती ब्रेक केली तर आपल्याला ही एक ट्रेंडिंग ब्रेकआउट ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. हे लक्षात घ्या, ही एक ट्रेंड लाईन मला ह्या ठिकाणी दिसत आहे. ही ट्रेंड लाईन हा माझा इंट्राडेसाठी एक बेस्ट सेटअप आहे. आणि मी ह्या ठिकाणी तुम्हाला हेही सांगितलं होतं की जर प्राईज ह्या ठिकाणी जर गॅप ओपन झाली आणि ह्या ठिकाणी जर होल्ड केली 12:30 पर्यंत एक हाफ जर ह्या ठिकाणी होल्ड केली तर सेकंड हाफमध्ये जर प्राईज या ठिकाणी ब्रेकआउट झाली तर मी ह्या ठिकाणी फुल कॉन्टिन्यू ट्रेंडिंगसाठी प्लॅन करणार आहे. ह्या गोष्टी मी आपण लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. जर प्राईज या ठिकाणी होल्ड झाली असते नंतर 2 दिवसानंतर ब्रेकआउट झाली असतं त्यापेक्षा अजून एक मोठं ब्रेकआउट आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन करता आलं असतं. ह्याच प्रकारे आपण ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं नव्हतं. ज्या मित्रांनी ते व्हिडिओ पाहिला नाही त्यांची एक मी छोटी एक शॉर्ट क्लिप ह्या ॲनालिसिसची ह्या ठिकाणी ब्रेकआउट कशा प्रकारे झालं ह्या ठिकाणी मी सांगाल. ज्या मित्रांना प्राईजेक्शन डिटेलमध्ये समजून घ्यायचं ते व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. ते जाऊन त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ तुम्ही डिटेल्समध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकताय. उद्या इंट्राडेसाठी प्राईस कशा प्रकारे मुवमेंट करू शकते, कशा प्रकारे प्लॅन असला पाहिजे, जर त्या प्राईस जर आपण ठरवलेल्या लोकेशनला जर ओपन झालं तर त्या ठिकाणी कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचं. लक्षात घ्या, प्राईस त्या ठिकाणी एक अप टू ट्रेंडिंग मार्केटनंतर प्राईजमध्ये प्राईस त्या ठिकाणी होल्ड करत असते. अप टू ट्रेंडिंग मार्केटनंतर प्राईस त्या ठिकाणी होल्ड करत असते. ट्रेंडिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जर मार्केट गॅप उघडलं तर बायर्स त्या ठिकाणी इंटरेस्टेड नसतात प्राईजला बाय करण्यासाठी हायस्ट लेवलला. आणि त्या ठिकाणी अपसाईडला जर त्या ठिकाणी रेजिस्टन्स असेल प्राईजमध्ये तर ऑलवेज सेलर जे आहेत रेजिस्टन्स लेवल जवळ त्या ठिकाणी प्राईजला सेल करण्यासाठी ट्राय करत असतात. तर आपल्याला इंट्राडेमध्ये ह्या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली. फर्स्ट ट्रेड जे होता ही 633 लेवलच्या खाली आपल्याला या ठिकाणी ट्रेड मिळाला आणि नंतर प्राईज या ठिकाणी साईडवेज या ठिकाणी गेलेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाले. तर उद्या इंट्राडेसाठी प्लॅन कशा प्रकारे असला पाहिजे, जर ह्या ठिकाणी जर प्राईज जर ह्या लेवलच्या ठिकाणी जर ओपन झाली आणि ओपन झाली आणि कंटिन्यू व्हॉलॅटाइल जर ह्या ठिकाणी एक हाफ डे या ठिकाणी ओपन राहिली तर आपण ह्या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन चांगल्या प्रकारे करू शकतोय. पण जर प्राईज जर ह्या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाली प्राईजसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट जे आहे 44,888 रुपीजच्या आसपास या ठिकाणी राहील. जर ही प्राईज 45,000 लेवलच्या जर खाली जर क्लोजिंग द्यायला लागली किंवा जास्तीत जास्त 45,200 लेवलच्या जर खाली प्राईजने जर इंटरडेमध्ये 15 मिनिट कॅन्डल जर त्या ठिकाणी क्लोज केली तर प्राईजमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह प्रेशर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. ज्या प्रकारे प्राईज ह्या ठिकाणी वरती गेली ह्या ठिकाणी प्राईज होऊ शकतं एक डोजी कॅन्डल जे आपल्याला आहे ह्या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे आपलं ट्रेंडिंग मार्केट ह्या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी प्राईजमध्ये होत असते. सेम निफ्टीमध्ये पण आज तेच कंडिशन झालेले. मग प्राईज जर ह्या ठिकाणी गॅप ओपन झाली किंवा ह्या ठिकाणी जर समजा हायर रेंजला जर प्राईज 45,800 ते समजा 950 रेंजमध्ये जर ह्या ठिकाणी ओपन झाली आणि 25-30 मिनिट ह्या ठिकाणी जर होल्ड केली आणि ह्या ठिकाणी जर हे लेवल जर वरती ब्रेकआउट करत असेल 46,000 तर ह्या ठिकाणी आपल्याला एक चांगलं ट्रेंडिंग मार्केट अपसाईड ट्रेंड कंटिन्यूअस आहे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. पण लक्षात घ्या, बेस्ट सिनेरिओ ट्रेडसाठी कुठं राहील, जर प्राईज ह्या ठिकाणी ह्या एरियात ओपन झाली आणि ह्या एरियात ओपन झाल्यानंतर ही जी एक म्हणजे ह्या एरियात ओपन झाल्यानंतर ही जी ह्या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ह्या ठिकाणी चान्सी बनेल ती ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्यानंतर एक ट्रेंड ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ट्रेडमध्ये बेस्ट मिळणार नाही. जर प्राईज ह्या स्विंग ही जी स्विंग बनवली प्राईजने ह्या स्विंगच्या आणि ह्या स्विंगच्या जर आज जर ओपन झाली तर प्राईजमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत ही प्राईज ही स्विंग हाय किंवा ही स्विंग लो जोपर्यंत ब्रेक करणार तोपर्यंत प्राईजमध्ये आपल्याला एक चांगलं एक ट्रेड बेस्ट ट्रेड मिळणार नाही. होऊ शकतं प्राईज ह्या ठिकाणी अगेन एक वन डे ह्या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी करू शकते. तर अशा प्रकारे या ठिकाणी होऊ शकते. हां, जर प्राईज ह्या ठिकाणी होल्ड झाली आणि ह्याच रेंजला जर होल्ड करत असेल कन्सिडर करत असली जर ही 44,033 लेवल जर ह्या ठिकाणी किंवा 44,277 हे जर लेवल ह्या ठिकाणी ब्रेक डाऊन झालं तर प्राईजसाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे
45,000 55,000 पर्यंत आपल्याला एक ट्रेंड कॅप्चर करायला मिळू शकतो. पण लक्षात घ्या, प्राईससाठी जो आपला ह्या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट जे असणार आहे 44,888 रुपयेचे खाली असणार आहे. जर त्या ठिकाणी जर प्राईस त्या ठिकाणी जर क्लोज झाली इंट्राडेसाठी, जर त्या ठिकाणी क्लोज झाली तर आपल्याला त्या ठिकाणी एक साईडवेज अजून हॉलिडे काही दिवसासाठी पाहायला मिळू शकते. चाल, तर पहिल्या निफ्टीमध्ये प्राईस कशाप्रकारे काम करू शकते? निफ्टी जी आहे ही बँक निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी तुम्हाला चार्टमध्ये पाहताय आणि प्राईजमध्ये तेवढं करेक्शन पण झालं नाही आणि प्राईज कंटिन्यूअस या ठिकाणी होल्ड करते स्वतःला. जर प्राईज जर ह्या एरियामध्ये जर ओपन झाली आणि 19,811 लेवल जर या ठिकाणी प्राईजनं ब्रेक केली आपल्याला एक ह्या ठिकाणी अपसाईड ट्रेंड कंटिन्यू झाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जर या ठिकाणी गॅप डाऊन जर प्राईज ओपन झाली तर वेट करा, हे लोच्या आत जरी गॅप डाऊन झाली ह्या लोच्या जर आता ओपन झाली आणि होल्ड करून जर ही प्राईज जर ही लो ब्रेक करत असेल तर हे ट्रेंड कंटिन्यूअस प्राईजमध्ये आपल्याला या ठिकाणी डाऊन साईडला झालेला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जे प्राईजचे ट्रेड असेल 19,633 रुपयेच्या आसपास या ठिकाणी प्राईज येऊ शकते पहिले टार्गेट असेल. आणि जे दुसरे टार्गेट असेल 500 588 रुपीज असेल आणि जे थर्ड टार्गेट जे असेल 19,511 रुपीजच्या आसपास या प्राईजचं टार्गेट राहणार आहे. जर प्राईज जर ह्या ठिकाणी जर लेवल होल्ड करून जर बेडसीमध्ये जर ओपन झालं तर ह्या ठिकाणी सेम प्राईज साईडवेज चालू शकते. जर ह्या रेंजला जर या ठिकाणी ओपन झाली आणि या ठिकाणी जर सेकंड हाफमध्ये जर ही लेवल जर या ठिकाणी ब्रेक केली 19,811 हे लेवल ह्या ठिकाणी ब्रेक केल्यानंतर प्राईजसाठी 19,855 19,888 19,955 पर्यंत ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड कंटिन्यू झालेला पाहायला मिळू शकतो. तर लक्षात घ्या, एक मार्केट बुलिश आहे. बुलिश मार्केटमध्ये पी बाय करण्याचा किंवा कॉल सेल करण्याचा त्या ठिकाणी ट्राय करू नका. त्या ठिकाणी तुम्हाला खूप स्मॉल स्मॉल टार्गेट मिळतील. प्राईस त्या ठिकाणी प्रीमियममध्ये फास्ट चेंज झालेला दिसणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लॉस होण्याची शक्यता असते. तर काळजीपूर्वक ट्रेड करा त्या ठिकाणी. तर ज्या मित्रांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला नाही, प्लॅन ओवर ट्रेड अँड ट्रेड ओवर प्लॅन हे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पहा. कशाप्रकारे प्रायजेक्शन ट्रेड करायचे असते, कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करायचा असतो, ह्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत आणि त्यानुसार ती प्राईज त्या ठिकाणी ब्रेकआउट झालेले आहे. त्यातली एक शॉर्ट क्लिप मी ह्या ठिकाणी एक मिनिटाची तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. फुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून करा आणि ते व्हिडिओ जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. माझी आज तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे ह्या ठिकाणी थोडासा आजारी आहेच, तेव्हा मी थोडंसं जास्त बोलू शकत नाही. आणि ज्या मित्रांनी आपलं अकाउंट ओपन केलं त्यांनी दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसोबत आपलं अकाउंट ओपन करू शकता, डिमॅट अकाउंट. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.